भाऊ, आज कशा संदर्भात बैठक झाली आणि का गोंधळ झाला? मला रात्री 8:45-9 बाळासाहेब देशमुख यांनी एक मेसेज फॉरवर्ड केला. ती मेसेज जिल्हा काँग्रेसच्या मीटिंग बाबतीत होता. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं माझं नाव नव्हतं. त्याच्यामुळे मी बाळासाहेब देशमुख यांना फोन करून विचारलं की हा मेसेज तुम्ही जे पाठवला आहे हे कशासाठी. ते म्हणजे उद्या मीटिंग आहे 1 वाजता. मला कोणाचा काही फोन आलेला नाही, मला कोणी बोलवलेलं नाही. गेल्या 7 वर्षापासून मला मीटिंगला कोणी बोलवत नाही. त्याच्यामुळं हे तुम्ही मला जे पाठवलं ते आपण एकदा वाचून पहा. त्यांचा निरोप आला, ते जरी काही असेल तरी तुम्ही मीटिंगला या, मी प्रभारी म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलवतोय. म्हणजे आपण जरी प्रभारी असाल तरी मीटिंग जिल्हा काँग्रेसनं ठेवली आणि जिल्हा काँग्रेसनं त्या ठिकाणी सर्व माजी आमदार, आजी आमदार, माजी खासदार या सगळ्यांना त्या ठिकाणी फोन करून बोलवायला पाहिजे आणि 3-4 दिवस आधीच मीटिंग आहे म्हणून लोकांना कळवायला पाहिजे, जेणेकरून काँग्रेसचे जास्त लोक त्या ठिकाणी जमा होतील. पण एकदम रात्री मीटिंग ठरवतात, दुसऱ्या दिवशी मीटिंग होते आणि त्यात मला बोलवलं नसल्यामुळं माझं काही येण्याचं त्या ठिकाणी काम नाही. सकाळी त्या ठिकाणी एक 10-10:30 पुन्हा बाळासाहेब देशमुख यांचा सकाळी फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मी आधी त्या ठिकाणी तुमच्या इथं येतोय, तुम्हाला मला काहीतरी बोलायचंय. म्हणून ते या ठिकाणी माझ्या घरी आले. या ठिकाणी माझे इथे येणार म्हणून प्रभारी आणि महाराष्ट्राचे उपाध्यक्ष येणार म्हटल्यानंतर माझे कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झाले आणि 2-2, 4-5 कार्यकर्त्याच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं. आणि जेव्हा मीटिंगला त्या ठिकाणी जायचं तर आम्हाला सर्वांना त्यांनी विनंती केली की बा तुम्ही मीटिंगला चला. मी म्हटलं बा मीटिंगला माझा येण्याचा काही प्रश्न नाही, राहिला प्रश्न बाकी कार्यकर्त्याचा, ते कार्यकर्ते येत असतील तर घेऊन जा. त्यांनी कार्यकर्त्याला सुद्धा विनंती केली आणि माझे सर्व कार्यकर्ते आपल्या काँग्रेसची मीटिंग म्हणून त्या ठिकाणी मीटिंगला गेले.